अरे हातावर पोट असणारी मुलं आहेत ती. रोज कमवायचं आणि खायचं असा साधा हिशोब आहे त्यांचा. त्यांचंही बरोबर आहे. ठीक आहे, आपण करू काहीतरी. नाही आपण नको, उगाच या गोष्टीमुळे तुम्हाला टेन्शन. अरे तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, तुझ्या आप्पाकडे आता एक मोठा चेक आलेला आहे. आता बँक हॉलिडे झाली की तो कॅशही होईल. तुझ्यासाठी घाम गाळणाऱ्या या मुलांची, तुझ्या नव्या मित्रांची दिवाळी मी वाया जाऊ देणार नाही. अरे असा काय चेहरा पाडून बसलाय, जरा स्माईल कर की. आता कस, आता माझी दिवाळी सुरू झाली तुझ्या स्माईल बघितल्यावर. बरं, ती मुलं इकडेच येणार आहेत ना? हो. मग त्यांना घेऊन वर ये फराळासाठी. ओए सच्चा, हा अरु काया. हा एक तुझ्या बरोबर सतत उभा असणारा तुझा लक्ष्मणच जणू. हॅपी दिवाळी अंकल जी. हो हॅपी दिवाळी. पाया कसलं पडतो. बर यालाही घेऊन ये रे फराळाला. हो या, माई वाट बघते. म्हणे किती जमले? मेरे ना 2000 जमके पाई. सचू हे घे, हे माझे 500. और बाकी तेरे? तुझे 2000, इथे 500, माझे 1200. हा 3700 येतात आपल्याकडे. सचू आय एम सो सॉरी, मी एवढंच कॉन्ट्रीब्युट करू शकले. इट्स ओके. ए बर मी निघू का पटकन? आयुकाच प्रश्न विचारत बसेल मला. हा बाय. ठीक आहे ठीक आहे. हा सचिन बाय, झाली का मस? हो झाली. बस क्या भाई, कालच्या आणि आज दुपारी होणाऱ्या प्रॅक्टिसचे मिळून एवढेच मोजलेत ना का? कॅल्क्युलेटर देव. अरे विकी, आजचा दिवस ऍडजस्ट कर ना प्लीज. मी उद्या देतो तुला. मग आम्ही पण उद्याच बघतो, आज आम्ही आमच्या कामाला जाऊन येतो. चला रे. हो का? म्हणजे त्या मुलांना फराळायला बोलवायचं असं म्हणताय का तुम्ही? बोलवायला नको होतं का? हो तसं नाही, मला आनंदच आहे ते आले तर. आपल्या सचू बरोबर खेळणारी पोरं आहेत ती. हो म्हणजे आता क्रिकेटची टीम आहे अख्खी. हा टीम. गट्टू इकडे जरा. हे बघ खाली सचिन गेला असेल ना, तर त्याला म्हणावं त्याच्या टीमला घेऊन वरती ये फराळा. आणि ग्राउंड वर असतील तर मग तिकडे जायचं बोलवायला. चला सगळे ना नग भरलेत घरामध्ये. चला मला तयारीला लागलं पाहिजे.